नमस्कार. आज दिनांक 20/7/2024 वार शनिवार. के डी चौधरी डाळिंबे अडकुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज नाशिक आणि इंदापूरचं मार्केट चालू होतं, पुणे मार्केटला सुट्टी होती. परंतु आजही ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद हा खरेदी करताना पाहायला मिळालेला आहे. परंतु आता थोडीशी मालामध्ये टीक जास्त आलेली आहे किंवा माल हलके जे डागी झालेले आहेत किंवा जे डॅमेज झालेले आहेत पावसामुळं अशा मालांचं प्रमाण जास्त यायला लागलेलं आहे. तर मी शेतकरी बांधवांना नम्र निवेदन हे करतो की आपण जाग्याहून डॅमेज आणि जर स्पॉटवाले माल असतील तर बाजूला काढलं तर राशी हे आपल्याला निवडण्याला सोयीस्कर जातील. चांगल्या मालामध्ये असे माल मिक्स होण्याचे चान्सेस राहतात, कारण हाताने शॉर्टिंग करताना एखादा न दिसणाऱ्या भागातनं हातातनं माल पडला गेला आणि आपल्याला तोच माल जर पलटी झाला तर त्याच्यामध्ये आपल्या चांगल्या मालाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं असे माल जर जागेवर आपल्याला डॅमेज आणि डागीचे बाजूला काढता आले तर बऱ्यापैकी आपल्याला चांगल्या मालांचं डिमांड हे टिकून ठेवता येईल. संपूर्ण पूर्ण कपडा चांगला आहे, कुठंतरी शाईचा डाग आहे, त्यावेळेस शाईच्या डागावरती नजर जाते. तसंच अख्ख्या कॅरेटमध्ये माल चांगले आहेत आणि एखादा खराब माल जातो त्यावेळेस आपल्या मालाची किंमत कमी होऊ नये. त्यामुळं आपण जागेवर असे माल डॅमेज आणि डागीचा माल काढावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि बऱ्यापैकी आजचा रेट सुद्धा खूप चांगला निघाला. मी तुम्हाला सांगितलंच होतं की 20 तारखेच्या नंतर आंबा कमी होईल, परंतु आज महाराष्ट्रात सगळीकडेच पाऊस नाही पण पुणे आणि मुंबई या ठिकाणी विक्रीच्या ठिकाणी जे माल जात आहेत त्याच्यावरती थोडासा परिणाम आहे. पण उत्तर भारतामध्ये जे काही मेडी माल गोटी ह्या ज्या राशी जातात खरडा याची डिमांड ही खूप टिकून आहे. पण ऍव्हरेजली जर विचार केला तर जाग्यावरच्या पेक्षा मार्केटमध्ये शेतकऱ्यांचे पैसे बनतात हे शेतकरी बोलून दाखवतात. तुम्ही आवाज शेतकऱ्यांच्या ज्या व्हिडिओ सोडतोय तेही आपण पाहत जा की शेवट शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत आणि आपल्या मनातल्या भावना काय आहेत. जाग्यावर आपण द्यावं तर कसं द्यावं, मी तर सांगेल की सरसकट द्या. जो घेणारा आहे तो त्याचा माल कोणत्या मार्केटला पाठवायचा ठरवेल, परंतु रिजेक्शन करून ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस बराचसा 50% माल साईटला काढण्याची आज शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. आणि तोच माल मार्केटला आल्याच्या नंतर जाग्यावर मागितलं त्याच्यापेक्षाही जास्त रेट मिळतोय. आज 60 रुपयांनी मागणी झालेली मालाची गुटी जर 57 रुपये जात असेल आणि वरचे माल 100 रुपयापर्यंत जात असेल तर 75-80 रुपये ऍव्हरेज पडू शकतं. परंतु डॅमेजला सुद्धा चांगला रेट मिळतोय. 25-25 रुपये किलो डॅमेजही विकला जातो, चांगला हलका असेल तर नाही, पण खरडा सुद्धा 50-55 रुपये किलो विकला जातोय. मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की ज्यांना इंदापूर शक्य आहे त्यांनी नक्कीच इंदापूरला जा, ज्यांना नाशिक शक्य आहे त्यांनी नाशिकला नक्कीच या. परंतु पुण्याकडं जेवढा चांगला माल आहे तर त्याचे नक्कीच चांगले पैसे बनतायत. म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक मार्केटच्या तुलनेत पुणे मार्केट हे नेहमीच पुढे राहिलेलं आहे. त्यामुळं अशा चांगल्या शेतकऱ्यांसाठी पुण्याला ग्राहक हा लोडर म्हणजे पेक्षा जो स्टॉल असेल मॉल असेल अशांचं ग्राहक हे 2-4 शहरातले जास्त असल्यामुळे तिथं अजून त्याचा फायदा होतोय. आणि बऱ्यापैकी शेतकरी वर्गांचं समाधानाचं हे नाव के डी चौधरी डाळिंबे अडकुणे नक्कीच असेल. पण ही दोन्ही मार्केट आपल्या सोयीसाठी आपापल्या भागामध्ये आम्ही जेव्हा चालू केलेले आहे त्याचाही फायदा पण घेतला पाहिजे. आणि म्हणून आज जे गुटीचे रेट 60-70 रुपयांनी स्टार्ट होत आहेत आणि वर 100-125 रुपये 150 रुपये रेट जात आहेत, ते ऍव्हरेजली रेट चांगला आहे. परंतु टॉप क्वालिटीचे माल 100-110 रुपयापासून साधारणतः 200-225 रुपये किलोपर्यंत विक्री आज पुण्यामध्ये होत असताना आपण पाहतोय. तर मग असे माल जाग्यावर जात आहेत. मेडियम माल तर कोण घेत नाहीये, हलके माल कोण घेत नाही, पण टॉप क्वालिटीवाल्यांनी जरा काळजी घेतली पाहिजे. आणि ज्या मार्केटमधल्या ज्या सुविधा मिळत असताना फक्त गाडी लवकर आपण मार्केटला आणली पाहिजे हेही कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. आणि दररोजची व्हिडिओ ही आपण तपासत जा, शेतकऱ्यांचे अभिप्राय तपासत जा, दररोजचे बाजारभाव तपासत जा. बाजार हे वाढते राहणार आहेत, घटणार नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेखा आहे. हे आपण चॅनल दररोज पाहिल्याच्या नंतर तुम्हाला हे अंदाज येत राहतील. नुकसान होत असेल तर एकदा मोकळं मार्केटला या आणि तिन्ही मार्केटमधली परिस्थिती पाहून माल जाग्यावर द्यायचा का मार्केटला पाठवायचा का इतर मार्केटला पाठवायचा निर्णय घ्या. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.